जयगणेश मंडळी उंबरठा ह्या विषयावर मी जवळजवळ 6 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत आणि गणरायाच्या कृपेने हे 6 व्हिडिओ महाराष्ट्र आणि देशभरातील हजारो लोकांनी पाहिले आहेत, हजारो लोकांनी त्याला लाईक केले, शेअर केलेले आहेत आणि त्यातील काही मंडळींनी त्यांच्या घरी हे शास्त्रोक्त पद्धतीने उंबरठे आपल्या घरामध्ये बसवलेले आहेत। मंडळी, खूपच आनंद झालेला आहे, पण त्याच्या पुढचा प्रकार आम्ही आणलेला आहे। मंडळी, मी नेहमी तुम्हाला सांगतो की उंबरठा हे नरसिंह देवताचं स्थान आहे, त्यामुळे सणासुदीला हा उंबरठा पूजलाच पाहिजे, कारण का उंबरठ्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही, त्यामुळे आपल्या घराला एक चौकट निर्माण होते। पण ती चौकट आणखीन जर शुभचिन्हांकित केली तर आणखीनच बाहेर येईल, त्यामुळे आम्ही ह्या उंबरठ्यावर शुभचिन्हांकित असलेली एक उमरापट्टी आम्ही आपल्यापुढे आता आम्ही सादर करणार आहोत। त्या संदर्भात आजचा हा आपला व्हिडिओ आहे। मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे। तर चला पाहूया शुभचिन्हांकित असलेल्या उंबरठा पट्टीचे काय फायदे आपल्याला मिळणार आहेत, ती का लावावी हे आज आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, ही शुभचिन्हांकित असलेली सागवानी पट्टी आहे। या पट्टीमध्ये आपल्याला जी शुभचिन्ह दिसतात ती आहे लक्ष्मीची पाऊल आहे, श्री आहे, ज्ञानकमळ आहे, ओम आहे, मंगल कलश आहे, स्वस्तिक आहे, गोपद्म आहे। मंडळी, ह्या प्रत्येक चिन्हाचं काहीतरी एक बोध आहे, तो आज आपण ती प्रत्येक चिन्ह आपल्याला काय सांगतात आणि ही प्रत्येक चिन्ह आपल्याला आपल्या घरासाठी किती सुख समृद्धी आणि ऐश्वर आणणार आहे ते आज आपण पाहणार आहोत। चला प्रत्येक चिन्हाचं कार्य काय ते आता आपण पाहू। लक्ष्मीची पावले। लक्ष्मी ही सुबत्ता, समृद्धी, आनंद याचे प्रतीक आहे। लक्ष्मी प्रसन्न झाल्यास रंकाचा राव होऊ शकतो। शुभप्रसंगी किंवा नित्यनियमाने स्त्रिया लक्ष्मीची पावले दारासमोर काढतात। एक प्रकारे या पदचिन्हांच्या माध्यमातून लक्ष्मीला निमंत्रित करण्यात येते आणि दारी आलेली ही लक्ष्मी आपल्या कुटुंबियांना संपन्नचे आणि आनंदाचे वरदान देईल। श्री ही शक्तिस्वरूप आहे। निर्मिती, संशोधन, बल, सेवा सर्वच ठिकाणी ही शक्ती म्हणजे श्रीची उपस्थिती असते। ज्ञानकमळ हे अत्यंत पवित्र फूल समजले जाते। जीवनदान, सुपीकता आणि संपत्ती हे तीन घटक कमळाशी निगडित असल्याचे मानले जाते। कमळाचे बी चिखलात रुजते आणि पाण्यातून कमळाचे रोपटे वाढते, त्याला पाने फुटतात, मग हवेत आणि प्रकाशात ते फुलते। कमळाची वाढ ही भौतिक सुखामधून अनुभवाच्या पाण्यातून साक्षात्कार होण्यापर्यंतचा आत्म्याचा प्रवास दर्शवते, त्यामुळे कमळाचा वापर करणे अत्यंत लोकप्रिय आणि शुभ मानले जाते। ओम। ओम हा एक जटिल अर्थ असलेला एक अतिशय सोपा आवाज आहे। योगाच्या केंद्रस्थानी असलेले मन, शरीर आणि आत्मा यांच्या एकात्मतेचे प्रतिनिधित्व करणारे आहे। हे संपूर्ण विश्व हे एका शब्दात एकत्रित केलेले आहे। मंगल कलश मांगल्याचे, समृद्धीचे, ऐश्वर्याचे प्रतीक आहे। तसेच मंगल कलश आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा हे मोठ्या प्रमाणामध्ये आणण्याचे काम करते। स्वस्तिक वास्तूनुसार घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक हे चिन्ह बनवावे। स्वस्तिक बनवल्याने नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो। स्वस्तिक सगळीकडून एकसारखेच दिसून येते, म्हणून हे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे। गोपद्म म्हणजेच गायीची पावले। गायीला आपण गोमाता म्हणतो। गायीची पावले शुभ परिणाम देतात। हे चिन्ह सृजनशीलतेचे, मातृत्वाचे
प्रतीक आहे. मंडळी ही शुभचिन्हांकित असलेली उमरापट्टीचे फायदे कसे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. मंडळी जर तुम्हाला तुमच्या घराला जर उंबरठा नसेल तर लवकरात लवकर तो उंबरठा लावून घ्या आणि त्या उंबरठ्यावर ही शुभचिन्हांकित पट्टी जरूर लावा. कारण का उंबरठ्यामुळे तुमच्या घरामध्ये नेगेटिव एनर्जी येत नाही, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती प्रस्थापित होते. आणि प्लस ही शुभचिन्हांकित जर पट्टी असेल तर तुम्ही उंबरठ्यावर कोणी येता जाता त्याच्यावर पाय ठेवला नाही तर तो उंबरठा ओलांडून तुमच्या घरामध्ये येतील. अशी एक ही प्रथा आहे. ही प्रथा तुम्हीच व्यवस्थित पुढे नेली पाहिजे. मंडळी उंबरठा आणि ही शुभचिन्हांकित जर तुम्हाला उमरापट्टी हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता, जेणेकरून तुम्हाला आम्ही उंबरठा आणि ही शुभचिन्हांकित उमरापट्टी आम्ही तुम्हाला घरपोच पाठवून देऊ शकतो. मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्ता यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तता आज इथेच सांगतो. धन्यवाद. जय गणेश.